संजय केळकर तुमच्याच आता त्याला किंमत नसेल करायची कारण देवेंद्रला तिकडे किंमत नाहीये तिकडे केळकरना विचारतोय कोण किणी करतो की ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर करण्याचा चा अधिकार आम्हाला सुद्धा द्या आम्ही सांगतो त्यांच्यावरती धाडी टाका पराक ओबामा बोलतील तर हा आंतर राष्ट्रीय जागतिक कट आहे मला खेचायचा मोदी विरुद्ध जग मग इकडे उद्धव ठाकरे विरुद्ध अख्खा भाजप आहे त्याचं काय मिळेल तिकडे खा हे आमची परंपरा नाही आहे ही तुमची आहे मुंबई महापालिकेच्या कारभारीची चौकशी जरूर करा आम्ही नाही घाबरत पण त्यावेळेला एपिडेमिक ॲक्ट होता पंतप्रधानांनी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आणला होता याचा अर्थ असा की अशी जेव्हा आणीबाणीजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला नियमांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला लोकांचा जीव वाचवणं याला प्राथमिकता द्यावी लागते ती आपण दिली आणि मग चौकशीच करायची असेल तर ठाणापालिकेची करा जो संजय केळकर तुमच्याच आता त्याला किंमत नसेल करायची कारण देवेंद्रलाच जिकडे किंमत नाही आहे तिकडे केळकरना विचारतोय कोण केळकर संजय केळकर तिथले ठाण्याचे आमदार त्यांनी मागितलेले आहे ठाणेपालिकेची चौकशी करा देत करत नाही आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेत तुम्हाला कल्पना असेल आठवत असेल अगदी कोविड काळामध्ये सुद्धा तिथल्या स्टँडिंग कमिटी चेअरमनच्या खुर्चीवरती असताना त्याला रंगे हात पकडला होता कोणाचा होता तो भारतीय जनता पक्ष पुण्या महापालिकेची करा नागपूर महापालिकेची करा आणि जर तुमच्यात हिंमत असेल तर काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्या राज्यांच्या कारभाराची चौकशी करा जरूर करा मग तो पी एम केअर फंड त्याची करा पी एम केअर फंडमध्ये तर अगदी टाटाने मला वाटते एका रकमेने दीड हजार कोटी दिले होते तू गेलेस ना अरे ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला आहे तो आमची काय चौकशी करणार मग ताल परवा सुरत जेव्हा टी व्हीवरती चर्चा चालतात तेव्हा मागणी केली की तुम्ही म्हणजे त्यांनी खोके बहादरांनी तुमचा हा जो सगळा सुरत गुवाहाटी गोवा वाया सगळा जो खर्च झाला हॉटेलचा चार्टर्ड फ्लाईटचा नितीन ने देशमुखनी ने सांगितलेलं आहे त्या खर्चाचा आढावा द्या तो देत नाही तो नाही देत पण पीएम केअर फंड हा चौकशीच्या फेऱ्यात येत नाही मग एमचा अर्थ काय हास्य जत्रेतला प्रभाकर मोरे केअर फंड आहे हां अग शालू आलू आहे ना तुम्हाला प्रभाकर मोरे केअर फंड काढून टाका त्याचं नाव मग एमचा अर्थ काय कशासाठी लोकांनी दिले आमच्याकडच्या इथल्या सगळ्या भाजपच्या दलालांनी म्हणजे इतर दलाल वेगळे पण अगदी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा महाराष्ट्रात पैसे न देता त्या प्रभाकर मोरे केअर फंड मध्ये दिले मग ते पैसे गेले कुठे करोडो रुपये लाखो करोडो रुपये तिकडे गोळा झाले व्हेंटिलेटर्स जे दिले गेले ते बिघडलेले होते बरेचसे बिघडलेले होते कोणाचं पाप हे कोणाच्या डोक्यावर फोडायचं कोणी खरेदी केली तुम्ही आमची चौकशी जरूर करा पण आम्ही सुद्धा तुमची करणार का नाही करायची आणि समान नागरिक कायदा जे म्हणतायत तसं मग आम्ही सुद्धा मागणी करतो की ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर करण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा द्या आम्ही सांगतो त्यांच्यावरती धाडी टाका आम्ही सांगतो त्यांच्यावरती धाडी टाका पण तुम्हाला प्रश्न विचारले राहुल गांधींनी प्रश्न विचारला त्या पैशाचा हा पैसा आहे कोणाचा अरविंद केजरीवालनी विचारलं त्याचं उत्तर नाही देत एवढा करोडो रुपये हजारो कोटी रुपये कुठून कुठे गेले कुठून कुठे गेले याचा प्रश्न विचारला तर कारवाई होते पण प्रश्नाला उत्तर मिळत नाही आपण तर इकडे जे काय महापालिकेने केलं ते काढा तुम्ही पण एक लक्षात घ्या हे जे उपरे बसलेत उपरे म्हणजे इथली जनता नव्हे मी परवा सुरा बोललो तो आज पुन्हा बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती होय सुरत लुटली होती गुजरातमधली सुरत लुटली होती ती इंग्रजांची वखर होती आधे उपरे तिकडे वरती बसलेत आणि त्यांचे हे दलाल इकडे बसले आहेत हे मराठ्यांची राजधानी लुटत आहेत महाराष्ट्राची राजधानी लुटत आहेत तिला बदनाम करतायत आपल्या संपूर्ण जगामध्ये एक मुंबई मॉडेल आखे जगात कौतुक त्याचं झालं ह्या नाल्या लोकांना त्याचं कौतुक नाही आहे पण मुंबई बदनाम करा अमेरिकेमध्ये गेलेत अमेरिकेसमोर अमेरिकेमध्ये त्यांच्यासमोर निदर्शन होत आहेत बराक ओबामाने त्यांच्याबद्दल बोललेले आहेत आता कुठे गेलो माय फ्रेंड बराक आता तो बराक बोलतोय बराच बोलतोय आता बोलला तर बराक ओबामा बोलतील तर हा आंतर राष्ट्रीय जागतिक कट आहे मला खेचायचा मोदी विरुद्ध जग मग इकडे उद्धव ठाकरे विरुद्ध अख्खा भाजप आहे त्याचं काय आहे मी तर कोणीच नाही आहे ना माझ्याकडे पक्षाचं नाव आहे चिन्ह आहे तरी देखील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अरे काल ते नड्डा ओरिसात गेले तिकडे उद्धव ठाकरेवरती हो बोलले यांचं <सथ आपस्थाथ> नुसतं बोललं का नड्डा सुटत नड्डा म्हणजे माणूस <सथ <सथाथ> उद्धव ठाकरे बोलला का यांचा नड्डा सुटतो <सथाथ> <सथाथ> बोलायला म्हणजे असं मला म्हणायचंय बोलायला सुट्टो बोलत सुटतो तुम्हाला काय वाटलं मी नड्डा हा बोललेलो आहे नड्डा सुट्टो म्हणजे बोलत सुटतो उद्धव ठाकरे म्हटल्यानंतर म्हणजे ओरिसामध्ये जाऊन तुम्ही उद्धव ठाकरे कसा वाईट आहे हे सांगताय इकडे येऊन उद्धव ठाकरे अरे उद्धव ठाकरे एवढा वाईट असेल तर लोक माझ्यावरती प्रेम का करतात आणि <laughs> घराणेशाही हो चला मी म्हणतो घराणेशाहीच आहे पण तुमच्या घराण्याचा पत्ता काय आता पत्ता काय कुठून उगवलात तुम्ही तुम्ही आमच्यावरती जे काय आरोप करतायत हे माझे घराणेशाहीचे माझे माझी आई वडील आहेत आजोबा आहेत आजोबांचे वडील होते त्यांचे वडील होते हे सगळ्या पिढ्या ह्या महाराष्ट्रासमोर आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो कारण महाराष्ट्राला आजोबांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र माझी जीवन गाथा हे वाचल्यानंतर आमचं घराणं काय ते कळेल पण आजोबांचे वडील सीताराम तेसुद्धा त्यावेळेला ते जी काय प्लेगची साथ आली होती पनवेलमध्ये आमचं आमचं तेव्हा घर होतं त्या प्लेगच्या साथीमध्ये कारण आजोबा आम्हाला सांगायचे आणि त्यांनी लिहिलं आहे की प्लेगची साथ अशीच होती लागला की गेला लागला की गेला जसं कोविड काळामध्ये एक का भीषण असं वातावरण निर्माण झालं होतं कोणी कोणाला मदत करायला तसा यायचा कारण लागला की गेला प्रेत वाहून न्यायला कोणी नव्हतं त्यावेळेला माझ्या आजोबांच्या वडिलांनी ही प्रेतं वाहून नेणं रुग्णांना घेऊन जाणं हे सगळं काम केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते करताना प्लेग होऊन ते गेलेले आहेत हे आमच्या घराण्याचा हा इतिहास आहे मिळेल तिकडे खा हे आमची परंपरा नाही आहे ही तुमची आहे आज मुंबई तुम्ही लुटताय आणि मुंबईची लोट आपण लोकांसमोर आणतो आहोत म्हणून कोविड काळातला घोटाळा पण पंतप्रधानांनी जे केलं तुम्हाला सांगत होतं त्यांनी काय केलं त्यांनी एक कमिटी नेमली अधिकाऱ्यांची आणि सत्य अधिकाऱ्यांची एक कमिटी नेमली आणि त्याला एक शब्द आहे जी एफ आर म्हणजे जनरल फायनान्शियल रूल्स त्याच्या पलीकडे जाऊन खरेदी करण्याची त्यांना मुभा दिली तुम्ही जा कोण मास्क, मास्क करते त्यांच्याशी बोला त्यांच्याबरोबर बार्गेन करा आणि तुम्ही घ्या त्या अधिकाऱ्यांच्या टीमने एक दक्षिणेतली एक एजन्सी नेमली आणि तिच्या माध्यमातूनही सगळं जे काय खरेदी विक्री संघ जो काय उघडला होता पी एम केअर फंडाच्या नावाने तो त्यांनी केलेला आहे मग किती लोकांना काल ते मनसुख मांडव्या आले होते पंचायत अशी झाली की देवेंद्रच्या समोरच त्यांनी माझं कौतुक केलं आता मांडव्याना सुद्धा मला विचारायचं आहे की तुम्हीसुद्धा रेमडेसिवीर कशी दिली काय दिली कोणाला दिली किती दिली ह्याचा हिशोब आम्ही मागू का महाराष्ट्राला किती दिली भाजप प्रणित राज्याला किती दिली त्याच्यात काही तुम्ही तफावत केली का कारण उघडउघड किती देत होतात आणि गुपचूप किती देत होतात हे सगळं मागा ऑक्सिजनच्या वेळेला सुद्धा आम्ही कुठून ऑक्सिजन आणत होतो आणि माझं आव्हान आहे की संपूर्ण देशात पंधरा सोळा दिवसामध्ये फील्ड केअर फील्ड हॉस्पिटल बांधणारं निर्माण करणं महाराष्ट्र एकमेव हो राज्य आहे त्यावेळेच्या सगळ्या बातम्या हा काय अगदी शे दोनशे पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास नाही आहे मुंबईमध्ये काय चाललं होतं महाराष्ट्रामध्ये काय चाललं होतं आणि उत्तर प्रदेशमध्ये कशा चिता पेटल्या होत्या गुजरातमध्ये कशा चिता पेटल्या होत्या गंगेमध्ये कशी प्रेतं वाहून दिली जात होती पण महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा प्रे शवाची अवहेलना आपण होऊ दिली नव्हती एका सुद्धा प्रेताचा विटंबना आम्ही होऊ दिली नव्हती आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करताय अरे निर्लज्जानो मोदी साहेब नसते तर त्यांनी लस शोधली मी कधीच म्हटलं नाही मी काही शोधलं म्हणून काहीच शोधलं नाही पण हे असे तुमच्यासारखे देवट्या आमच्या समोर आलेत तर शोध न लावता ते मिळालेत त्याला आम्ही काय करू मोदींनी काय केलं थाळ्या वाजवल्या घंटा बडवा थाळ्या वाजवा कोलांट्या उड्या मारा बेडूक उड्या मारा ह त्याच्यामुळे आम्ही वाचलो गो करोना गो गेला करोना पळून एक एक हॉस्पिटल मुंबईचं ॲम्ब्युलन्स नव्हती मिनी बस आपल्याला करावा लागल्या त्याच्यानंतर आपण ॲम्ब्युलन्सची संख्या वाढवली रुग्ण श सातत्याने वाढत होते साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सात आठ हजार असलेले रुग्णशय्या आपण पहिल्या पहिल्या लाटेमध्ये साडेतीन लाखाच्या वरती नेल्या होत्या ही जी परवा आपण एक फिल्म पा दाखवली तुम्ही पाहिली असाल की नाही मला ती मुद्दामून बघा कारण आता तो पुढचा जो सगळा विषय आहे भ्रष्टाचाराचा तो मोर्चामध्ये आदित्य मांडेल मी त्याच्याबद्दल बोलणार नाही पण परत एकदा सांगतो काढा आबरू काढायचे सगळ्यांचीच काढा संपूर्ण देशाची काढा अगदी गुजरातमध्ये काय केलं अहमदाबादमध्ये काय झालं वाराणसीला काय झालं कशी लोकं मिळेल अरे उत्तर प्रदेशमध्ये तर कोविडच्या आधी सत्तर मुलं ऑक्सिजनशिवाय अशीच अशीच गेली होती अशीच गोरखपूरला कोविड नव्हता तेव्हा पण सत्तर मुलं ऑक्सिजनच्या अभावी गेली होती जा बोमला ना तिकडे देवेंद्र फडणवीस जाऊन बोमला काय मुलं म्हणजे तिकडे हिंदू नव्हती त्याच्यामध्ये हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व